नमस्कार मित्रांनो त्रिकोण म्हणजेच ट्रँगल्सच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोण कोण बाजू कसोटी म्हणजेच ए ए एस एकरूपतेच्या नियमावर चर्चा केली आज आपण त्याच्याशी संबंधित काही तथ्यांवर चर्चा करणार आहोत चला सुरू करूयात सांगा की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण आहेत का जर होय तर आपण नक्षत्रफळातील संबंध सांगू शकतो का आकृतीनुसार येथे दोन कोनांच्या जोड्या आणि संगत बाजूची एक जोडी समान आहे त्यामुळे समीकरण एक दोन आणि तीन ला पाहून आपण म्हणू शकतो की येथे दोन त्रिकोण कोन कोन बाजू कसोटी म्हणजे ए ए एस एकरूपतेच्या नियमानुसार एकरूप आहेत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एकरूप त्रिकोणाचे संगत भाग समान असतात त्यामुळे हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना पूर्णपणे झाकतील आता आपण म्हणू शकतो की येथे दोन्ही त्रिकोण समान जागा व्यापतात त्यामुळे यांचे क्षेत्रफळ समान असेल याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो आपण असे म्हणू शकतो का की ज्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असेल ते एकरूप असतात नाही या त्रिकोणांना पहा त्यांचे क्षेत्रफळ तर समान आहे परंतु हा त्रिकोण एकरूप नाही यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की सर्व एकरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असते परंतु आवश्यक नाही की ज्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असेल ते एकरूप असतील मित्रांनो आज या सत्रात बस एवढेच आज आपण कोण कोण बाजू कसोटी म्हणजेच ए एक एस एकरूपतीच्या नियमाशी संबंधित काही तथ्यांवर चर्चा केली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद